नमस्कार, डीएन मराठी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सुरुवातीला बघूयात, मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू झाल्याचं या मंत्रिमंडळ निर्णयामधून सांगितलं जात आहे. तसेच मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग एम्पेरिकल डेटा गोळा करणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यानंतर न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती मारुती गायकवाड, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणात शासनाला मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर पुढील निर्णय बघूयात. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत केली जाणार आहे. त्यानंतर चेंबूर येथे अनुसूचित जाती जमातीच्या मुलामुलींसाठी ITI सुरू केला जाणार आहे आणि नांदगाव येथील PM मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्क 100% सूट देण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आणि चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार असून कायद्यात सुधारणा केल्या जात असल्याचाही मंत्रिमंडळ निर्णय पारित करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी DN मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.